नमस्कार मित्रांनो, रिव्हील हिस्ट्री अँड मॅथॉलॉजीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सर्वात प्रथम तर आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, आपल्या रिव्हील हिस्ट्री अँड मॅथॉलॉजी या मित्रपरिवारात 25,000 सदस्य सामील झालेले आहेत. याबद्दल आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि धर्मवीर संभाजी सिरीज देखील सुरू झालेली आहेत, ज्याचा पहिल्या एपिसोडला आपण खूप छान असा प्रतिसाद दिला. फक्त एवढंच म्हणेल की आपल्या परिवारात जास्तीत जास्त लोकांना सामील करून संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवा. आजच्या आपल्या पहिल्या वहिल्या Q&A व्हिडिओमध्ये मी काही मीन कमेंट्सवर रोकटोक असा रिप्लाय देणार आहे. तर चला सुरू करूया. सर्वात पहिला कमेंट आहे नितीन जोगलेकर. ते विचारतात की शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ संभाजीराजांनी का बरखास्त केले. तर खूप छान असा प्रश्न विचारला तुम्ही. फार कमी लोक असं प्रश्न विचारतात. फिलहाल तर मी एवढंच सांगू शकतो की त्याला एक नव्हे तर अनेक कारणे आहेत. त्यासाठीच मी छत्रपती संभाजी महाराजांवर सिरीज सुरू केली आहे. मी आपल्याला संभाजी महाराजांच्या जीवनातील खूप बारीक गोष्टी सांगेल, ज्या तुम्ही यापूर्वी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर बघितल्या नसतील. त्यामुळे आपल्याला संभाजी महाराजांचा इतिहास, त्या काळची एकूण परिस्थिती समजून घेण्यात मदत होईल. आपल्या मनामध्ये संभाजी महाराजांबद्दल खूप काही प्रश्न असतील, खूप काही संभ्रम असतील, त्या सर्वांचं उत्तर या सिरीजमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल. बाकी पुढे आदिशक्तीची इच्छा. पुढचा कमेंट आहे क्षितिज कांबळे यांचा. चॅनल ओनर युअर नेम प्लीज. तसेच नंदा बोराडे, जे आपल्या चॅनलचे प्रत्येक व्हिडिओ बघतात, शेअर करतात, त्यांनी देखील सजेस्ट केलं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी माझं नाव सांगत जाऊ. खूप लोकांच्या मनात प्रश्न आहे की मी कोण आहे, कुठे राहतो, काय करतो, माझं नाव काय. विश्वास ठेवा, जेवढी उत्सुकता तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायची आहे, त्याच्यापेक्षाही मला तुम्हाला माझ्याबद्दल सांगण्याची आहे. पण माझे हात बांधले गेलेले आहेत. आपला चॅनल अजून लहान आहे. अजून थोडा मोठा झाल्यावर कदाचित 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले की मी आपल्यासमोर येऊन जाईल. म्हणूनच सिरीज सुरू झालेली आहे. आता महाराजांचा नवनवीन इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या सिरीजमध्ये सामील करून घ्या. पुढचा कमेंट आहे सरफराज शाहचा. ओके भाई रुक तू, तेरे इस लाजवाब कमेंट का रिप्लाय मैं नहीं दूंगा. एक आंटी देखी, रुक तू रुक. आंटी जरा इसके ओके का जवाब देना. ओके 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 भाई मिल गया जवाब. चला पुढे जाऊया. पुढचा कमेंट आहे आय लव्ह यू. आता ही कोण? नटेलिया हॅरिंग्टन. हा कमेंट बघून माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू आहे, ही बया कुठली असेल आणि हिला मराठी भाषा कळत असेल का. नटेलिया मॅडम, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून मला नक्की कळवा. पुढचा कमेंट आहे विशाखा पवार यांचा. एका कोरेगावच्या लढाईत पेशवा मारला, दुसऱ्या कोरेगावच्या लढाईत मोदीला मारू. ऑल द बेस्ट विशाखा पवार. आणखी काय बोलू शकतो मी, पाकिस्तान चीन इत्यादी मोदीजींना मारायला टपलेलंच आहे, त्यात तुम्ही सामील होऊन जा. तसं जास्त काही फरक तर पडणार नाही, कारण भारतीय सैन्यावर, भारतीय सुरक्षा व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशाच्या पंतप्रधानाचं शत्रूंपासून रक्षण करण्याचं ते सक्षम आहे. मग शत्रू आपलाच कोणी असो किंवा परकीय, ते त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतात. मग पंतप्रधान कोणीही असो आणि कसाही असो. बाय द वे, त्या व्हिडिओचा आणि बुद्धिजींचा काय संबंध हे मला आत्तापर्यंत कळालं नाही. तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि सांगा तुम्हाला काय कळत असेल तर. पुढचा कमेंट आहे दीपक त्रिभुवन यांचा. तू नक्की ब्राह्मण आहेस. खरं तर हे कमेंट बघून मी थोडा शॉक झालो. पण फक्त हा एकच कमेंट नाही आहे, अशा खूप लोकांनी कमेंट केलेले आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात. काही म्हणतात की मी ब्राह्मण आहे, काही म्हणतात मी मराठा आहे, काही म्हणतात की मी महार आहे. खरं सांगू तर मला खूप राग आला. मी ठरवलं होतं की यांना एक चांगलं प्रत्युत्तर द्यावं, पण दुसऱ्या क्षणी माझ्या मनात विचार आला की दुसऱ्यांनी पायरी सोडली म्हणून आपण आपली पायरी सोडायची नसते. मी या सर्वांना एवढंच म्हणेल की हे जे सर्व छातीटोकपणे माझ्या जातीचा अनुमान लावत आहात ना, तर तुम्ही सर्व चुकीचा अनुमान लावत आहात. ना मी ब्राह्मण आहे, ना मराठा आहे, ना मी महार आहे. मी सर्वात प्रथम एक भारतीय आहे आणि मग एक हिंदू. बस
याच्या पलीकडे मी तुम्हाला अजून जास्त काही सांगू शकत नाही. भारतीय संस्कृतीनुसार वसुदैव कुटुंबकम हे विश्वच माझे घर या विचारांवर चालणारा मी माणूस आहे. शिवरायांनी, संभाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांना समान न्याय दिला. महाराजांचा मावळा होण्याच्या नात्याने मी त्याच विचारांवर चालतो. जर तुम्ही खरे भारतीय असाल, जर तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे असाल, तर तुम्ही देखील याच विचारांवर चालायला पाहिजे. सर्व जाती धर्मांना समान मानलं पाहिजे. आणि पुन्हा अशी चूक घडणार नाही अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. पुढचा कमेंट आहे पराग मुंडे यांचा. तसा तर मी खूप कमी सबस्क्राईब करणारा, पण राजांच्या इतिहासासाठी आणि तुमच्या उत्कृष्ट व्याख्यानासाठी एक सबस्क्राईब आणि एक लाईक. सर्वात प्रथम तर खूप खूप धन्यवाद पराग भाऊ. महाराजांचा नवनवीन इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त एवढंच म्हणेल की साध्या आपल्या सर्वांना मिळून महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. जय शिवराय, जय शंभूराय. याच्यानंतर खूप लोकांनी आपल्या चॅनलसाठी सजेशन्स पण दिले आहेत. सोमुडी, महेश पंत, कुमार थोरात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. खरंच खूप छान असे सजेशन आपण दिले. आम्ही याच्यावर नक्की विचार करू. आणि आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की जर आपल्याकडे काही आयडियाज असतील तर कमेंट करून किंवा जीमेलवर मेसेज करून सांगत जा. आम्ही त्याच्यावर नक्कीच विचार करू आणि प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. आणि कदाचित भविष्यात संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या आदिशक्तीच्या कार्याची एखादी जबाबदारी देखील आपल्याला देऊ, म्हणजेच आमच्यासोबत काम करण्याची संधी देऊ. तर चला पुढे जाऊया. अजून एकाने कमेंट केलं होतं पण त्याचा स्क्रीनशॉट माझ्याकडून चुकून डिलीट झाला. त्याचं नावही मला लक्षात नाही आता, पण त्याने असं कमेंट केलं होतं की काय बोलावं हेच कळत नाही. तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये अशी वेळ कधी ना कधी येतेच. आपल्याला कळत नाही की काय करावं. बोललो तर समोरच्याला राग येईल, नाही बोललो तर गैरसमज वाढतील. जे नवरा बायको असतील किंवा जे रिलेशनशिपमध्ये असतील अशांनी तर नीट लक्ष देऊ नये का मी काय म्हणतोय ते. के बात करणे से बात पडती है, मगर बात करणं भी जरूरी आहे. आखिर बात करणे से ही बात बनती है. ये बात हमेशा याद रखना. पुढचा कमेंट आहे जितेंद्र पाटील यांचा. आवाज खूप छान आहे तुमचा. खरंच मनापासून धन्यवाद आपला जितेंद्र सर. पुढे आहे अमोल भाग्यवंत. अरे काय इतिहास आहे, अंगावर काटा आला आहे. यांनी ही कमेंट धर्मवीर संभाजी या सिरीजच्या पहिला एपिसोड संभाजी महाराजांची कुंडली या व्हिडिओवर केली आहे. खरंच खूप खूप धन्यवाद आपलं सर. पुढचा कमेंट आहे संदीप देवकर यांचा. कुणीतरी काहीतरी वेगळे काम करीत आहे हे पाहून धन्य वाटलं. सर्वात प्रथम तर धन्यवाद सर, तुमचा साथ असंच असू द्या. पुढे खूप काही नवीन गोष्टी घेऊन येणार आहोत आम्ही, ज्या तुम्ही यापूर्वी कधी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर बघितलं नसेल. तुमची साथ हवी आहे मला. पुढचा आणि शेवटचा कमेंट आहे अभिजित सागवेकर यांचा. छान आहे सिरीज छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा. जय शंभूराय. अभिजितजी ही तर सुरुवात आहे. आत्ताशी पहिलाच एपिसोड रिलीज झालेला आहे, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे. तर हे होते काही कमेंट्स आणि त्यावर माझा रिप्लाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, मग ते कोणत्याही टॉपिक असो, तर कमेंट करून सांगा. मी पुढच्या Q&A व्हिडिओमध्ये त्यावर आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी ते करून घ्या. यूट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदा संभाजी महाराजांवर सिरीज सुरू झाली आहे आणि एवढी मोठी रिस्क मी तुमच्यासाठी घेतोय. सपोर्ट करा. भेटूया धर्मवीर संभाजी सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामधील एक क्यूट प्रसंग घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.